ताजी ताजे पापलेट ओळखायचे कसे जरा सांगशील का टेक्निक? सफेद पाणी असेल का समजा जर ताजा पापलेट? अच्छा पाणी सफेद असेल ताजा ताजा असतो आणि वरती असं चमकी पण असते ना त्यावरती एकदम अशी चांदी सारखी चमक असली ना तशी चमक असते ताजा अशी खवली असते असते त्याला झाडे झाडे खेकड्याचं बघा नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। सकाळची वेळ आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत फिश मार्केटला भेट देण्यासाठी। आणि मागच्या वेळेस बघा आईला घेऊन गेलेलो, एकदा वर्षाला घेऊन गेलेलो, तर आमच्याकडे पनवेल मध्ये खूप मोठं मार्केट आहे ते म्हणजे उरण नका फिश मार्केट। तर आज आम्ही तिकडेच चाललेलो आहोत, सोबत आहेत मामी म्हणजे वर्षाची आई रासूबाई, त्यांना घेऊन चाललो तिकडचं फिश मार्केट दाखवायला पण। आणि मुलं आहेत ती घरी रेस्ट करतात, झोपलेत अजून आणि निवांत आहेत आज। सो आज सुट्टी पण आहे मुलांना, तर आज घरी काहीतरी स्पेशल भेट होणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला आज दाखवणार आहोत तिकडचं मार्केट कसं आहे, तिकडे मार्केटमध्ये मच्छी किती आहे, कारण बरेच दिवस गेलो नव्हतो आपण, मध्ये उपवास वगैरे पण होते आणि तिकडचं मार्केट दाखवलं नव्हतं। तर चला जाऊया बघूया तिकडच्या मार्केट मध्ये। बघितलेलं नाही इकडे गावी, त्यांनी फक्त केळशीचा बाजार बघितला असेल नॉर्मल, ते दालदोडी मध्ये तिकडे मासे येतात बोटीने उतरतात, जास्त काय मोठा बाजार नसतो। तर आज तिकडे ते त्यांना बघायला मिळेल। चला जाऊया उरण नका फिश मार्केटला। पोचलेलो आहोत आम्ही आता उरण नका फिश मार्केटला, म्हणजे बाहेर बघता हा बाहेरचा परिसर आहे, इकडे भरपूर साऱ्या मासेमारी बसतात तिकडे। आज जरा गर्दी कमी दिसते पण जाऊया चला। इकडे गेलो की उरण आहे आणि या साईडला गेलो की ओल्ड पनवेल, इकडे चौक आहे मोठा, गाड्या पण खूप आहेत सकाळच्या। सुरुवात झालेली आहे फिश मार्केटमध्ये फिरायची, इकडे खूप असतात महिला, यावेळेस कमी आहेत आज, पण आपल्याला घ्यायचं ते आतमध्ये जाणार मेन मार्केटमध्ये, बाहेर जरी कमी असले तरी आतमध्ये खूप जणी असतात, आतमध्ये जाव्या। इकडे किती बसतात ना आज कमी आहेत, सातशे मला पण बोनी करायचे, मस्त आहे कशी बोलतो चांगली आहे मच्छी पण ताजी आहे, ताजी आहे मच्छी, वाटा कसं सुरमय आहे मोबाईल कसे शंभर ला गर्दी फुल आहे पण इकडे बघा इकडे जवला पण आहे ताजा, असं वाटाय रे विचार गर्दी फुल झाली रे, माल चांगला वाटतं याच्यामध्ये गर्दी फुल झाली पण। हे उरण नाक्याचं इकडे एंट्री गेट आहे ना, आतमध्ये खूप सारे मासेवाले बसले, आता हा पूर्ण इकडे ग्राउंड आहे ना पूर्ण खचाखच भरलेला असतो, पण आज नाही, विविध प्रकारची मच्छी 18 जिनस भेटणार नाही कुठे तिकडे बघा मिळेल तुम्हाला। हे मोठ्यातले जरा ना आम्ही मम्मी खायचे ते काय खायचे तुम्हाला काय आवडतात, मम्मीला आवडतात बघ ना मम्मी आवडतात, हा कसा वाटा काय नेहमीची जाऊ आम्ही नेहमीची जाऊ आम्ही हा कापून घे घरी तर टाइमपास नको तुला फ्रेश आहेत ना आत्ता मला नाही आज गर्दी कमी आहे ना मार्केट ही कुठली मच्छी हो बालोशा खाडी मध्ये असते का कसा वाटायला लागतो कसा वाटा ते 50 का शंभर
होय मच्छी. सो इकडे बघा, सगळ्यात पहिला मी घेतलेले आहे मामींसाठी बोंबील. त्यांना आवडतात बोंबील, वर्षाला पण आवडतात. चला जाऊया पुढे बघायला. चला येतो, जरा मार्केट फिरतो बिरतो, जरा बऱ्याच दिवसांना आला ना येतो. 300 काय 400 पण घेईन, थांब जरा आलो. कुठले मासे? वाघ मासे. वाघ मासे ना? कुठले मासे? मुरे. मुरे बोलतात ना ते, मग गोड्या नदीमध्ये असतात. बघा इकडे बाजार भरायला सुरुवात झाली. आता अजून बसायचे बाकी आहेत रे, काही जण बसतील. आता आपण लवकर आलोय. चप्पल मासा लय भारी भारी मच्छी आले. जाड्या जाड्या कोळंबी बघा. बाकी नमस्कार, बरे आहे ना? टायगर बिगर आहे बघा, टायगर पण मस्त. कसे वाटा? 1200 का? हा, 250 मच्छी, ताजी मच्छी. सुरमई 500 दे. हो आईला आणले बघा, ओळखतो सगळे. हा व्हिडिओ बघतात सगळे. जरा फिरवतो त्यांना, मार्केट दाखवतोय. रावच रावच. असेला खेकडी बघा, खेकडी मोठी मोठी खेकडी आहे. इकडे गोड्या पाण्याची मच्छी. हा आलो 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 आलो. तुम्हाला इकडे आलात ना की तुम्हाला असे हाका मारणाऱ्या त्या काकू दिसतील इकडे. इकडे माखली बसायचे बाकी आहेत, अजून बसत आहेत. ऑक्टोपस कसा? ऑक्टोपस होतो 400 जोडी, 200 ला एक. कसा हलवा? जोडी सगळे ताजे आहेत का? इकडे लावे पण आहेत. चिकन सेंटर आहे इकडे. तुम्हाला भाजलेली कोंबडी चमडी सकट इकडे मिळते. भरपूर सारे इकडे मटन, बोकडाचे मटन आणि चिकन सेंटर आहेत. लावे लावे गावी खूप असतात, जंगली लावे जे पाळलेले आहेत. कुठला हाय घेतलं? दोन आम्ही घेतले हलवे. जाऊ परत, एकदम किती खायचा? एकदम किती खायचा? कोल्बी घ्या वेगळी मच्छी घेऊ, काहीतरी वेगळी घ्या ना. चांगली वाटते जरा, त्याला पण मजा वाटेल. जरा गावाला मोठी मोठी मच्छी हलवे वगैरे नसतात गावी, आपण म्हणजे ससा नसतात. सगळी ती हरलेली होती मच्छी, आपण आणलेली ती. हा पॉपलेट आणली आम्ही, शूट नव्हता केला. साफ करून घेतो, घरी कसं जाऊन टाइमपास होत नाही. ताजी मच्छी बघा, ताजे. कसा वाटा हो? 100 चा गोबरी ना? बरं आहे मच्छी रे भाई, बरं आहे. बांगड्याचा वाटा का? 100 हो, 100 200 पाच आहेत. बांगडे ते मागायचे, बांगडे मागायचे. बांगड्याची डिमांड जास्त आहे. इकडे पण मस्त मासेवाले, अजून आलेच नाही. इकडे आतमध्येच आहे मेन मार्केट, आतमध्येच आहे. ताजे हो, मस्त आहे रे, ताजी मच्छी आहे सगळी. सुरमई सुरमई मच्छीच मच्छी. किती किलोची?
पंधराशे हलव्याचा रेट थोडा कमी आहे रे. हलवा टेस्टी पण लागतो. जिताडा जिताडा आपण आणतो ना मग 1500 ला 1 किलोच्या वर आहे ना. 2 किलो आहे. 1500 ताजा ताजा मावरा इकडे तुम्हाला मोठी मोठी मच्छी मिळेल. आखमध्ये तुम्ही आलात ना तुम्हाला मोठ्या मोठी मच्छी मिळेल. इकडे आपला विशाल भाऊ आहे त्याच्याकडे येत असतो. आज गर्दी कमी आहे. आम्हाला कोळी पाहिजे 1/2 किलो दे. एक नंबर कोळी लागतं टेस्टी. मागे घेऊन गेलो आम्ही 1/2 किलो जरा मारे लागतं. प्रज्ञची फेवरेट आहे आणि प्रांजलची पण प्रज्ञ आवडीने खातो. काकी नाही आले का? आज बाजार लेट पण आहे ना काहीतरी लेट बसले का भरपूर जण. एकदम मोठी मोठी मच्छी असते ना त्यांच्याकडे पूर्ण हा भरलेला असतो. आज कमी मच्छी आहे. अर्धा हा कापून दे पुढे कापून दे. सुरमय नको. आज घेतलं आम्ही हलवा घेतला थोडा. सध्या मार्केटमध्ये पापलेट आहे आणि विशालकडे मच्छी चांगली असते. तो ताजी ताजे पापलेट ओळखायचे कसे जरा सांगशील का टेक्निक? सफेद पाणी असेल का समजा जर ताजा पापलेट. अच्छा पाणी सफेद असेल ताजा ताजा असतो आणि वरती असं एक चमकी पण असते ना त्याच्यावरती. हा असं एकदम अशी चांदीसारखी चमक असली ना तशी चमक असते. अशी ताजी मच्छी ओळखायची ही टेक्निक आहे. ही वाव आहे. पिवळा कलर असेल तर ताजी आणि सुरमई इकडे सुरमई लाल असेल तर एकदम ताजी असते. लाल मच्छी तर मी आणले. तुम्हाला सगळी व्हरायटी बघा मिळेल. म्हणजे मी येतो ना इकडे विशालकडे तेव्हा इकडे पूर्ण असा पूर्ण गच्चाकच गर्दी असते आणि ग्राहक असतात आणि इकडे काकी कापत असतो कटिंग करत असतात. आई पण नाही. हा गोबरी मच्छी पण चांगली लागते. स्वस्त आहे जरा. चांगली मच्छी आम्ही बघा मोठी मोठी मच्छी केवढी आहे. जिताडा ना? हा जिताडा ना? हा टाम? हा टाम आहे. हा जिताडा आहे. जिताडा थोडस बारीक निमुळत असतं. हे सगळी किलो देता ना तुम्ही? सुरमई पण आहे इकडे कटिंग केलेली. हे पापलेट खापी पापलेट ना काय म्हणतात त्याला? कापरी पापलेट. हा पापलेट आहे. बांगडे बोंबिले कोळंबी सगळे बघा. इथे ककरी पण आहे. कुप्पा कुप्पा आपलं बरं जण. सुरमय आणि कुप्पामध्ये जरा कन्फ्युजन होतं ना काय काय त्यांचं. सुरमय व्हाईट असते कुप्पा लाल असतो. हा स्किन वरून सेम दिसतात. बरोबर काकू लोक फसतात त्यामध्ये. तर काकीनी माहिती सांगितली महत्वाची. इकडे बघा इकडे पण हा जिताडाच आहे ना. गोल गोल हा बघा. ही गोल कापलाय. हा जिताडा कापलाय. 5 किलोचा होता. 10 किलो कसं विकता तुम्ही जिताडा? आणि हा टाम 1000 रुपये किलो. गोल कसं 1000 रुपये किलो? जास्त करून 1000 रुपये किलो आहे ना मच्छी. आणि हे पापलेट कसे? आणि हे 800 ला. हे 1000 रुपयाला ना. मस्त आहेत बघा. किती 6 आहेत एकूण आणि चांगले आहेत. ताजे फ्रेश आहेत. मस्त आहेत ना. आम्ही बघितलं काय एवढे कोडे मावऱ्या मस्त त्यांना दाखवायला आणले जरा आज मार्केट फिरायला. चला येतो बाकी. आई बोलते भावरा भरपूर आहे पण पैसे वाप जातात. मस्त मच्छी आहे बघा. हा वेगळा मच्छी. ही वेगळी मच्छी आहे. तुम्हाला इकडे उरण नाका फिश मार्केट मध्ये भावे ते मच्छी बघा मिळते. वेगवेगळ्या प्रकारची पाहिजे ती. फक्त पैसे पाहिजे. पाहिजे ती मच्छी कोळंबी. तुम्हाला निवटे पण मिळतात. सगळं मिळतं. खजवा पण आहे. सगळं आहे. चवना लोळी पण असतात. गोबरी मासा कटिंग केला इकडे. पण टेस्ट लागते मच्छी. ओ कसे
कांटा आहेत ना, टेस्ट लागतं भारी एकदम, कालवा रस्सा भारी होतो. कसं दे कसं मावशी? पन्नास द्या. घेऊया, बरेच दिवस नाही खाल्ले, बरेच वर्ष नाही खाल्ले. ताजे आहेत ना, मग चांगले असतं मच्छी. कांटा ह्याला काय बोलतात तुमच्याकडे? काय बोलतात? मत्ती बोलतात. मत्ती मत्ती ना, तारली. आपल्याला आमच्याकडे कांटे बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम रावस पण आहेत. हा किती वाटा दोनशे ला? 120 चा वाटा आहे. आणि हा 200 1500 ला मोठा. इकडे बेबी शॉप म्हणजे मुशी माझा मुशी असं नाहीत बाजारामध्ये. आता कमी येते नाही मुशी जास्त नाहीत ना, महाग मिळते पण टेस्ट लागते. मम्मी खाता का तुम्ही? मम्मी नाही खात. आमचं सोनं आहे. मुशी म्हणजे मटन. इकडे आम्ही मच्छी घेतली नाही, ते कटिंग करून घेतो. म्हणजे घरी जाऊन परत टाइमपास नाही, कामं खूप असतात. कांटी 200 वाटाय गे. इकडे 200 ला वाटा. किती तुटला बघितलं का? बघितलं का? नाही तुटला. गावावर डायरेक्ट इकडे बघा तुम्ही, तुम्हाला इकडे ओळखतात माणसं. आपण इकडनं कधी खेकडी नाही घेतली का? खेकडी दाखवतो इथं नेहमी, मग कधी घेतली नाही आपण. घेऊया आपण कधी. आपल्याला काय म्हणजे मुंबईची खेकडी महाग वाटतात, गावाला काढतो ना आपण जाऊन मिळत ना. हा येईल येईल उद्या, नाही तर परवा येईल. चला झाडे झाडे खेकडे बघा. ₹800 रुपयाला बरी आहे म्हणजे, एकदम पण काय महाग नाही. ठीक आहे म्हणजे ओ घ्यायची का? हे आपल्या काय मावशी आहेत तिकडे, आपण घेतो मच्छी कधी कधी. काय बऱ्या ना? आता घेतली मच्छी, येऊ निवाल कधी तरी उद्या परवा. हा चला इकडे बघा, इकडे शिवल्या पण आहेत मस्त, एकदम ताज्या. ₹100 एवढा वाटा भेटेल. एकदा नेलेलं आम्ही म्हणून बनवलेलं मस्त पैकी, तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला. आतमध्ये बघितलं ना, तो उरणनागा फिश मार्केटचा खरं मेन मार्केट आहे आतमध्ये. आणि बाहेर पडल्यानंतर असे हे मार्केट वाढला खूप मोठा. पहिला छोटा होता, नंतर बाहेर पण बसायला लागले. तर हा खूप मोठा मार्केट फेमस झाला. वरती लिहिलं बघा, पनवेल महानगरपालिका मच्छी मार्केट. हा खूप फेमस आहे पनवेलमधला. पनवेलमधला व्यक्ती असेल तो इथे येणार नाही असं कधीच होणार नाही. त्याने हमखास भेट दिली असेल. आणि मराठी माणसं आपली सगळी कोळी आगरी बांधव सगळे त्यांना खास करून आवर्जून ह्या मच्छी मार्केटला भेट देतात. सो आवडीची मच्छी खाणारे मच्छी खवय. कशी? 100 ला. 300 रुपये किलो आहे. हे पण चांगली लागते, मस्त लागते ना. सही काटा दोन प्रकार असतात त्यात, सही काटा आणि खोटा काटा. हवा इकडे मस्त मुशा चांगल्या. अरे मुशा दिसलीच नव्हते आपल्याला मग, अशी लेट आल्या मुशा. ताज्या आहेत एकदम, मस्त आहेत, टेस्ट लागते. कसे हो ताई? अडीचशे ना, महाग आहेत पण चांगलं लागतं. मच्छी पण चांगली आहे ती. जी मच्छी जास्त मिळते ना ती स्वस्त होते ना, आणि जी मच्छी जास्त मिळत नाही ती महाग. वाव वावची हल्दी होती. चला आता बाहेर पडतो आम्ही. आता मच्छीवाल्या वाढलेल्या आहेत तिकडे. मग असे गेलो तेव्हा बरेच जण आल्या नव्हत्या, तर आता बरेच जण आल्या तिकडे. आणि मम्मी बघत बघत चालले, त्यांना पण बरं वाटलं असेल जरा आता इथे आलं ते विरंगुळ्या तेवढ्याच. आणि काहीतरी वेगळं बघायला मिळतं. गावी मच्छी खात असतो आपण, आईला आणलं तेव्हा पण ती खूप खुश झालेली. इकडे मटण शॉप आहेत, इकडे मटण शॉप आहेत. आज कमी मटण आहे, जास्त नाही. चला बाहेर. आणि हा हा पट्टा नाही, इकडे इकडे कोल्बी असतो जास्त. कोल्बी फेमस आहे. हा 50 वाटा मस्त मिळाला, एक टायमासाठी चांगला आहे आणि ताजी. सोय केला ना? चला येतो. चला
काळी खेकडी पण आहेत, गावची काळी खेकडी अजून भेटतात ना तिला? वा भेटणार. तुमचं गाव कुठला हो? चौकचे कर्जत मधून आले ते इकडे. हे कितीला? किती? साडेतीनशे रुपयाला. गावाला असतील ना? सात आहेत. आपण गावाला काढतो ते बाल्ली भर काय आहे तिकडे? ओ आजी कसे कोंबडी हो? कोंबडी कशी? किती? 500 रुपयाला दोन. एक लय भारी आहे. तो कोंबड्या आहेत ना? गावठी आहेत खरोखरचे? असंच कॉमेडी केली जरा. सो इकडे गाव इकडे आलो ना उरण नाक्यामध्ये, की बरेच आपले काकू आजी ओळखीचे झाले जातात. आणि त्यांना असं व्हिडिओ दाखवला ना, बघितलं की त्यांना लय भारी वाटतं. त्यांचे नातवंड, त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक बघतात ना, सगळे बघतात. ते खुश होतं जाम, ते मस्त वाटतात. आणि हे प्रेम आहे त्यांचं. खोबरा घ्या, नारळ घ्या, कोथिंबीर घ्या, कढीपत्ता, टोमॅटो घ्या, मच्छीसाठी कांदा बटाटे काय लागतील ते घ्या. नाश्ता पाणी पण इकडे. गावठी अंडी 800 जोडी, ते 1200. ते गावठी अंडी आहेत ना? बुवा आले तिकडे मावळा आता पक्षी हे घ्यायला. काजू बरे आहेत ना? कोंबड्या घ्या, अंडी घ्या, काय पाहिजे घ्या. काय घ्यायचं आहे तुम्हाला सांगा. सगळ्या घेऊन जायला बस झाला. कोथिंबीर पण घेतलेली आहे. सो आता पाऊस पडायची वेळ झालेली असं वाटतं. पाऊस झरला वाटले झाले. आणि हा पाऊस पडणारच पडणार. तर आता जायचं घरी. सगळे घेऊन झाले. आणि मामी बघितलं का मार्केट कसं आहे? कोंबड्या आहेत, अंडी आहेत, तिथे सगळ्या आपल्या गावाल्या सगळ्या काकू आहेत, सगळ्या वलकीचे आहेत. महाग आहे बघा, काय बोलतात महाग आहे. जरा महागच मच्छी मिळते, कारण काय शहरामध्ये मच्छी महागच आहे. कारण तेवढी महागातले मच्छी घेणारे पण आहेत. गावी खूप स्वस्त, म्हणजे 10 रुपये पासून वाटा आहे गावी. तुम्हाला म्हणजे इमॅजिन नाही करू शकत, 10 रुपयाला वाटा मिळतो गावी. म्हणजे एका वेळेपुरतं तुम्हाला खायला 20 रुपये 10 रुपयाचा वाटा मिळतो गावी. अजून पण आमच्या गावी तर ते गावाकडची बातच वेगळी निराळी आहे. तर तुम्हाला आता हा व्हिडिओ आम्ही इकडे एंड करतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे उरण नाक्याचं फिश मार्केट, जिकडे मामींसोबत आलो आणि मच्छी पण घेतलेली आहे. त्यामध्ये काय घेतलं आहे? हलवा घेतला आहे, कोळंबी घेतले, नंतर मग बोंबील घेतलेत आणि कांटे घेतलेत आणि सेलबेल घेतले. 5 प्रकारचे मच्छी घेतले. एका दिवसात संपणार नाही हे. आम्ही एकदाच नेऊन ठेवतो, 2 दिवस तरी पोहोचते ना, 2-3 दिवस. सो चला तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलमध्ये नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटू पुन्हा शकतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, सी यू.